खेलो इंडिया सारा मोटा इवेंट जला पूर्वी फुटबॉल का इवेंट राज्य स्तरावर झाला आमचा जळगाव जिल्हा आपला जळगाव जिल्हा महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी राहिला हे सगळे क्रीडा शिक्षक असते तर जळगाव जिल्ह्याला महाराष्ट्रात दुसरं स्थान प्राप्त झालं असतं आपण अध्यक्ष झाले 10-15 वर्षापासून ज्या आमच्या विविध मागण्या त्या ठिकाणी प्रलंबित आहेत कलेक्टर अध्यक्ष असल्यामुळे राजकीय मंडळींचा हस्तक्षेप त्या ठिकाणी होत नव्हता त्यामुळे क्रीडा संकुलातले जे कामं होते ते पेंडिंग मध्ये पडले तुम्ही आलात आम्हाला खूप आनंद झाला सगळ्यांना की आता प्रलंबित कामं जे आहेत ते मार्गी लागतील कारण की जळगावचं क्रीडा संकुल आहे त्याचा आर्किटेक्ट मुंबईचा रत्नागिरीचा येतो तो वर्षातून 2 वर्षातून एकदा जळगावला फेरी मारतो त्यामुळे कोणताच एस्टिमेट तयार होत नाही प्लॅन तयार होत नाही आणि डेव्हलपमेंट थांबून जाते 6-7 कोटी रुपये त्या ठिकाणी बॅलन्स पडलेले आहे पण त्याचा विनियोग होत नाही आहे तर जे खेळाडूंना आवश्यक ज्या सुविधा त्या ठिकाणी आहेत क्रीडा शिक्षकांना आवश्यक ज्या सुविधा आहेत त्या आपण मागे लावूयात असे आम्हा सर्व क्रीडा शिक्षकांची आपल्याकडे आग्रहाची मागणी आहे 40 रूम त्या ठिकाणी मुलांसाठी हॉस्टेल आहे त्या ठिकाणी 9-5 300 खेळाडू राहू शकतात त्याच धर्तीवर या 6 कोटीमधून 40 मुलींसाठी महिलांसाठी स्वतंत्र हॉस्टेल त्या ठिकाणी बांधून द्यावं म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही खेळाच्या राज्य राष्ट्रीय स्पर्धा आयोजन करणं सोयीचं होईल त्याचप्रमाणे ट्रॅकचा त्या ठिकाणी पेंडिंग आहे सिंथेटिक ट्रॅकची मागणी बऱ्याच वर्षापासून आहे ॲथलेटिक संघटनाही त्याचा पाठपुरावा करत आहे तर त्या ट्रॅकसाठी सुद्धा 2-3 कोटी रुपये खर्च करून सिंथेटिक ट्रॅक त्या ठिकाणी करण्यात यावा असे आम्ही क्रीडा शिक्षण संघटनेतर्फे आपल्याकडे मागणी करत आहोत त्याचप्रमाणे शूटिंग रेंज त्या ठिकाणी मंजूर आहे शूटिंग रेंज 10 वर्षापासून मंजूर आहे त्यालाही पैसा आलेला आहे तोही पैसा परत जातो पण शूटिंग रेंजचंही काम होत नाही आपण आलेला आहात आपण जिल्हा क्रीडाधिकारी आणि कलेक्टर साहेबांना सांगून या खेळाडूंच्या आणि क्रीडा संघटनांच्या मागण्या पाठपुरावा करून आम्हाला त्या सोयी उपलब्ध करून द्याव्या अशी आपल्याला नम्र विनंती करतो आपण तालुका जिल्हा विभाग राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मुलांवर मेहनत घेऊन त्या लेवलचे खेळाडू तयार करतात काही हा कार्यक्रम करायला आपल्याला कोरोनामुळे उशीर झालेला आहे हा कार्यक्रम एप्रिल मे महिन्यात होणार होता मागच्या वर्षीचा कार्यक्रम आपण या वर्षात घेतो आहे ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्या सगळ्यांचं मी क्रीडा शिक्षण महासंघातर्फे या ठिकाणी अभिनंदन करतो पुढील वर्षामध्ये जे उर्वरित आहे त्यांनी आपलं पुरस्काराची तयारी करून ठेवावी आणि आपल्याला विनंती आहे या वर्षी आपला रेस्ट इयर आहे या वर्षी अजून कोणतेही शेड्यूल नाही कोणत्याही जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांचं आयोजन नियोजन होणार नाही तर खेळाडूंना वैयक्तिक मार्गदर्शन करून चांगले खेळाडू जे आहेत त्यांना मार्गदर्शन करून पुढील वर्षासाठी त्या खेळाडूंवर तयारी त्यांच्याकडनं करून घ्यावी अशी आम्ही सगळ्यांना आम्ही विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक काम होतो जय हिंद जय भारत हा पुरस्कार सोहळा आपण जो आयोजित केला आहे त्यासाठी जे उपस्थित पुरस्कारार्थी आहे त्यांची जी निवड झालेली आहे ती निवड कशा पद्धतीने केलेली आहे व पुरस्कारार्थींना पुरस्कार देण्याचं कारण काय या संदर्भात आपल्या महाराष्ट्र शालेय शिक्षण शिक्षक संघटनेचे सहसचिव तसेच जळगाव जिल्हा शालेय शिक्षण शिक्षक संघटनेचे सचिव श्री राजेश जाधव सर आपल्याला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे मुलुंड मैदान तो आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब आपले सर्वांचे मार्गदर्शक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी विविध कार्यक्रम असे सन्माननीय गुरुवर्य आदरणीय विजय पाटील साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद जळगाव जळगाव शहर महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक तथा क्रीडा समिती सदस्य श्री नितीन भाऊ बर्डे जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष श्री छत्रपती पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर श्री प्रदीप कळवलकर सर
आदरणीय श्री पंकज पाटील सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सहकारी क्रीडा शिक्षक बंधू भगिनी यांचे सर्व कुटुंबातील सदस्य सन्माननीय मुख्याध्यापक आणि खेळाडू मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे राज्यस्तरीय क्रीडा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार दिला जातो आणि तो फक्त राज्यापुरता मर्यादित असतो. एका जिल्ह्यामध्ये एका क्रीडा शिक्षकाची निवड त्या ठिकाणी केली जाते. त्याच धर्तीवरती आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार द्यावा ही संकल्पना त्या कार्यक्रमापासून मिळाली. आणि महाराष्ट्रामधील पहिला जळगाव जिल्हा आपला जिल्हा असा असेल की आपल्या जिल्ह्यामध्येच यंदापासून आपण हा जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार या ठिकाणी सुरू केला. आता पुरस्कार सुरू करताना त्या ठिकाणी विचार केला गेला की पुरस्कार द्यायचा कुणाला, त्याचं सर्व गुणांकन या ठिकाणी झालं पाहिजे. त्यांनी घडवलेले खेळाडू, त्यांनी केलेली समाजसेवा, राष्ट्रासाठी करत असलेलं कार्य या सर्व बाबींचा विचार करून या ठिकाणी पुरस्कार त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे असा विचार करून सर्व क्रीडा शिक्षकांना आपण या ठिकाणी आवाहन केलं. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून एक क्रीडा शिक्षक असा हा पुरस्कार त्या ठिकाणी भरला. 15 तालुक्यातून 15 लोकांना त्या ठिकाणी घ्यायचं, शहरापासून 2 लोक घ्यायची आणि 2 जिल्ह्या लोकांना त्या ठिकाणी पुरस्कार द्यायचा. त्यासाठी प्रस्ताव मागितले गेले. प्रस्ताव आल्यानंतर त्या ठिकाणच्या प्रस्तावांची छाननी आपल्यातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक तथा एटी जांभरे विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय डी व्ही चौधरी सर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली गेली. त्या समितीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू प्राध्यापक डॉक्टर कांचन विस्पुते या होत्या, आदरणीय श्री प्रशांत जगताप सर होते, पर्यावरण शिक्षक आदरणीय श्री किशोर पाटील सर होते. आणि यांच्या या तज्ञ समितीने या ठिकाणी आलेल्या प्रस्तावांची छाननी करून त्यामधनं पुरस्कारांची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आणि आज तो पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी होतोय याचा मला विशेष आनंद होतोय. कारण अगोदर हा पुरस्कार सोहळा आपला लॉकडाऊनच्या अगोदर होणार होता, परंतु लॉकडाऊनच्या ठिकाणी आल्यामुळे हा पुरस्कार सोहळा थोडा लांबला. आणि आज जर कमी कालावधीमध्ये हा पुरस्कार सोहळा आपण कोरोनाच्या काळात सुद्धा सर्व शासनाच्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आयोजित करतोय, त्याबद्दल सर्व जे पुरस्कारार्थी आता या ठिकाणी सन्मानित होणार आहेत त्यांचं सर्वांचं मी जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ तसेच मंचावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. जी सन्माननीय पुरस्कारार्थी या देशाचं सुदृढ भविष्य घडवणारे क्रीडा शिक्षक यांना हा पुरस्कार या ठिकाणी वितरित होणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुरस्कार आमच्या शिक्षकांना द्यावा. प्रथम जिल्ह्यातील तसेच या पुरस्कारार्थींना आपल्या जिल्ह्यातील दोघ खासदार रक्षाताई खडसे व उमेश भैया यांनी दोघांनी आपल्याला अभिनंदनाचे पत्र दिले. आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री गोविंदा दुधाळ पाटील आदर्श कन्या विद्यालय भडगाव यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार घेण्यासाठी विनंती करतो की त्यांनी शिक्षक शामराव पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी
पुरस्कार स्वीकारावा, मंत्री महोदय व आपले उपस्थित पाहुणे यांना पुरस्कार देतो. आपली पुरस्कार मोठी आहे म्हणून आपण असलेल्या पुढचा पुरस्कार आहे माहिती महाविद्यालयाचे जिल्हा शिक्षक श्री हरीश मुरलीधर सर. यापुढील पुरस्कार आहे आमच्या जिल्ह्यातील सर्वांचे लाडके असे श्री अजय गोपाळराव देशमुख सर, राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव यांनी पुरस्कार स्वीकारावा असं त्यांना विनंती करतो. पुरस्कार आहे अविनाश राजे निगम सर. त्यांनी आपल्या कुटुंबासोबत आलेलं असेल त्यांनी कृपया त्यांना सोबत घेऊनच या. त्यांना सर्वात महत्वाचं त्यांचा सहभाग असतो आपल्या या क्रीडा शिक्षकांना सूर्यवंशी पुरस्कार आहे देवता श्रीरामन महाजन तो महाजन विद्यालय राहुल गोडसे
आपण